हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर भाऊनो, व्लॉगच्या सुरुवातीलाच मी सांगतो तुम्हाला की आजचा व्लॉग असणार आहे तो कुठल्या शोवरती वगैरे नाही. आजचा व्लॉग स्पेशली स्वॅपी की तलवार डीजे रॉक्सी याच्यासाठी असणार आहे. तर आज आहे रॉक्सीचा बर्थडे आणि रॉक्सीला काहीच आयडिया नाही की आम्हाला बर्थडे आहे ते माहीत आहे वगैरे, कारण आम्ही कुणीच त्याला अजून विश पण केलेलं नाही आणि कुणी काय बोललेलं पण नाही त्याला. त्याच्यामुळे तो आवरून वगैरे बाहेर गेला, आम्ही उठलो पण नव्हतो, आम्ही झोपलेलो. आम्ही आता जस्ट उठलो आहे सगळे, शुभम आवरायला गेला आहे आणि मी अजून आवरायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्लॅन सांगतो की त्याचा बर्थडे सेलिब्रेशनचा आम्ही प्लॅन केला आहे, तो अजून त्याला माहीत नाही म्हणजे आम्ही सेलिब्रेट वगैरे करणार याच्याबद्दल त्याला काहीच आयडिया नाही. तर एक त्याच्यासाठी सरप्राईज आम्ही प्लॅन केले, तर व्लॉग करतो हे पण त्याच्यासाठी सरप्राईज असणार आहे. तर हा स्पेशली व्लॉग डीजे रॉक्सीसाठी असणार आहे. तर भाऊनो, आजची दिवसभर केलेली धमाल मस्ती आणि बर्थडे सेलिब्रेशनचं जे प्लॅनिंग आहे ते सगळं तुम्हाला मी या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि आम्ही दुसरं म्हणजे रेग्युलर रुटीनमध्ये आता रोज सकाळी 8 वाजता व्लॉग अपलोड करायचं असं मी ठरवलं. तर विषय असा झाला आहे की नेहमी व्लॉग आपले संध्याकाळचे येतात, आता थोडंसं टायमिंग चेंज झाले, रोज सकाळी 8 वाजता आपला व्लॉग येईल. आज पण मी एडिट करून आज टाकणार होतो, पण आज झाला विषय असा की रात्री लेट झाला आणि इंटरनेट बंद असल्यामुळे मी अपलोड नाही करू शकलो. रात्रभर मी मोबाईलच्या इंटरनेटवर अपलोड करायचा प्रयत्न करतो आहे, पण व्लॉग काय अपलोड होत नाही. अजून पण 50% वरशिवून अडकला आहे, पण बघू काय होते. आता थोड्या वेळाने मी जाऊन स्टुडिओमध्ये, आजचा व्लॉग थोडासा लेट येईल, पण इथून पुढे रोज एक सकाळी व्लॉग आपला 8 वाजता अपलोड होईल. तर असं आपलं रुटीन असणार ब्लॉगिंगचं. तर भाऊनं सपोर्ट करा, लाईक करा, बाकी मी आवडतो, आंघोळ वगैरे करतो, मग भेटूया. तर भाऊनो, फायनली आवरून मी रेडी झालेलो आहे आणि तुम्हाला तर माहित आहे सूर्णवा ध्यास नावाचा उपविजेता आपल्या सोबत असतो शुभम सतपुते. तर तो त्याचा रोजचा सकाळचा रियाज म्हणजे आमचा रोजचा उठायचा गजर असतो. तर तो गजर आमचा कसा असतो, आज थोडासा लेट झालाय गजर, पण रोज सकाळी लवकर असतो. तुम्हाला त्याचा गजर थोडा वेळ दाखवतो. मजा बघा. सरे ग म बन नि स नि ध प म ग रे स. सरे ग म बन नि स नि ध प म ग रे स. स स रे रे ग ग म म प प ध ध नि नि स स स स नि नि ध ध प प म म ग ग रे रे स स स स रे रे ग ग म म प प ध ध नि नि स स. तर तिचा असं सकाळचा रियाज चालू असते आणि आम्ही झोपलेलो असतो, आमच्याकडे झोप लागलेली असते आणि याचं सा रे चालू झालं की आम्हाला जाग येते, आम्ही आपल्या कानावर अशी उशी ठेवतो आणि परत झोपून जातो. तर आता याचा रियाज किती वेळा बघूया, असं वाटतं संपत आलाय. रियाज संपला की मग आम्ही इथून निघणार आहे, डायरेक्ट स्टुडिओकडे जाणार आहे आणि स्टुडिओमधून मग परत रॉक्सी काय काय करतात बघूया, त्यानंतर जरा बाहेर जायचंय. तर बघूया काय काय प्लॅन होते, लेट्स गो. सो बाय लोक, फायनली निघतो इथून आणि आज ही बघा कार्यकर्ते आपले म्हणतात. ब्लर झालाय भाऊ, गॉगल वगैरे घालून काढतात. माझा गॉगल कुठेतरी पडलाय, थांबा गॉगल घेऊया आज पहिल्यांदा 2 मिनिट. तर भाऊ रॉक्सी स्टुडिओमध्ये असणार आहे आणि आम्ही त्याला आत्ता विश पण करणार नाही. ते आता त्याच्या जवळ जाणार, तो आता चाललाय कॉलेजला, आम्ही आता त्याच्याजवळ जाणार आहे, पण त्याला विश वगैरे काहीच करणार नाही. आम्ही फक्त नॉर्मली आपलं रोज भेटतो तसं भेटणार आहे आणि त्याला कॉलेजला चाललाय असं सांगणार. म्हणजे आज त्याला फुल आज दिवसभर त्याला इग्नोर मारणार आहे आम्ही. आज संध्याकाळी मग त्याला सरप्राईज प्लॅन केलंय असा विषय. आज दिवसभर नुसतं इग्नोर मारायचं त्याला, असं वाटलं पाहिजे की यायला ही विसरले आपल्याला, म्हणजे जरा पण यांचं आपल्याकडे लक्ष नाही, हे काय आपल्या म्हणजे मेळातच पकडत नाही आपल्याला, असं त्याला वाटलं पाहिजे असा आमचा प्लॅन आहे. शुभम सर, तुम्ही काय म्हणाले या प्लॅन मध्ये? नाही, खरं तर रॉक्सीचा बर्थडे आहे आज आणि त्याला त्याचा स्टेटस पडलेत, आम्ही बघितलेत, पण आम्ही त्याला विश केलेलं नाही, काय नाही काय नाही. आता तो स्टुडिओमध्ये आहे, आता आम्ही स्टुडिओमध्ये चाललोय. जरी तो बोलला काहीतरी तुम्ही विसरताय, आणि जर तो बोलला की बाबा माझा आज वाढदिवस आहे, तर फक्त हॅपी बर्थडे आहे भाई, हॅपी बर्थडे ओके असं करणार आणि आम्ही निघून जाणार आहे. बघ्यात काय होतंय. फक्त म्हणजे ह्याच्यातून तात्पर्य एवढं आहे की आज दिवसभर त्याला फुल एकदम असं इग्नोर मारायचंय, त्याला असं वाटलं पाहिजे की ही विसरलीच आपल्याला, म्हणजे माझा बर्थडे वगैरे ह्याच्याने काही फरकच पडत नाही माझा बर्थडे असला तरी सुद्धा. आणि त्याला घरच्यांची आठवण झाली पाहिजे अशा वेळेस, आणि घरच्यांची आठवण झाली ना की मग माणूस सेंटी होतो, आणि त्यावेळेस आपण डायरेक्ट गाव मारायचा आहे आणि तो गाव त्याच्या बरोबर इथं लागला पाहिजे सप्लाय विषयी. चला तर भाऊनो, आता स्टुडिओमध्ये आलेलो आहे शिवम आणि मी, आणि आता जेवणार आहे डीजे रॉक्सी परत मागाल्यावर जेवणार आहे. ती चालली आता सध्या कॉलेजला आहे, ती ब्रँडेड माणसं आहे ती, म्हणून कॉलेज वगैरे त्यांचं विषय हार्ड काम असते. तर आम्ही जेवून घेतो आणि मग परत इथनं निघणार आहे. तर भाऊनो,
रॉक्सी गेलाय कॉलेज मध्ये तेच घेतो आणि आम्ही आधी सांगितलं की एचसी मध्ये तर म्हणजे आमचं दुसरं काम होतं त्या कामासाठी आलतो म्हणजे आता आता थांबलो जरा किरकोळ कामाचं त्यासाठी आलेलो आणि जाता जाता म्हणजे जरा व्हायचं की एचसी मध्ये जाऊ माझं फेवरेट हे बघू शकता मेरा फेवरेट सोनी की एफसी बाय की एफसी लेवल हे बघू शकता ऑर्डर आली आणि आता जरा खातो आणि मग परत आपण बाकीचा विषय बोलू तर भाऊ लक आमचं चांगलं आहे पेरी पेरी स्ट्रिप्स बकेट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 8 स्ट्रिप्स असतात आणि आज ऑफर आहे आम्ही आले म्हणून ऑफर आहे हे स्वतः सॅटी करड आणि शुभम सातपुते आला आहे त्याच्यामुळे आम्हाला आज ऑफर भेटलेली आहे 12 पीस भेटलेली आहे बघू शकतो तुम्ही आणि एक पेप्सी घेतलेली आहे आणि बाकीचा विषय बघू शकतो तुम्ही चटणी मसाला माल मसाला सगळा आहे आणि हा एक हातरुमाल दिलेला आहे तर पहिला तर मी खाऊन घेतो पुढचं मग परत इतनी खुशी इतनी खुशी मुझे आज तक नहीं पैदली काउन वगैरे बाहेर आलेलं आहे हे बघू शकता मातेमागे आपली प्रेमळ के एफ सी आणि पसंती पसंतीवर बसून आम्ही आता कुठे पसंतीमध्ये बसून आता आम्ही जाणार आहे आमच्या घराकडे कारण म्हणजे इस्लामपूरला तर इस्लामपूरमध्ये जाऊन आपण डी जे रॉक्सी यांचे वातावरण तापलेलं आहे भाऊ फोन आलता फोन कधी आलता तुला मला संदीप भाऊंचा फोन आलता संदीप भाऊंच्या जवळ तो म्हणत होता की शिवमला आणि स्वप्नीला दोघांना म्हणजे माझा बर्थडे आहे ते पण माहित नाही अजून म्हणजे तो चिडलाय म्हणजे एकंदरीत वातावरण तापले म्हणजे प्लॅन वर्क करतोय आता काय विषय नाही भावा आता जल्लोष आहे आता गेले म्हणजे आज खरं आता खरी मजा येणार आहे कारण प्लॅन सक्सेसफुल व्हायला लागलाय म्हणजे आता शंभर टक्के मजा येणार आहे तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा भाऊ अजून लयच आम्हाला मस्ती होणार आहे तर बघूया पुढे काय काय प्लॅन होणार आहे लेट्स गो संध्याकाळी दोनच सांग ना नाही काम कर एकच डबा सांग चालेल चालेल आम्ही येतोय आता आम्ही आता आष्ट्यामध्ये येतोय तू कुठे असत ठीक आहे सर चालतं चालतं ठीक आहे चालेल चालेल येतो आम्ही हो हो चालेल भाऊनो तर सजावटीचं रंगरंगवटीचं आणि सजावटीचं साहित्य सगळं घेतलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय फ्लॅटकडे तर तिथं जाऊया अरे पण चेक आत्ताच आपल्याला भेटलेले आहेत ते आता कालच ते ॲडमिट होते आज ते ठीक झालेले आहेत बरे झालेले आहेत काय विषय नाही तर त्यांची तब्येत आता खणखणी झालेली आहे काय विषय नाही आता बघू पुढं किती ते पळापळीनं काम करतायत किंवा त्याच्यावरून आपल्याला समजेल किती किती बरे झालेत आणि रॉक्सी आय थिंक स्टुडिओमध्ये रॉक्सी स्टुडिओमध्ये आहे का हां रॉक्सी स्टुडिओमध्ये आहे त्याला अजून काहीच माहीत नाही अजून तो आपल्याला म्हणजे मला शिव्या देत असणार आहे याला अजून माझा बड्डे आहे ते पण माहीत नाही मगाशी संदीपभाऊना त्यानं कॉल केला होता त्यावेळीस बोलला होता की विजय बोमला आणि माझा बड्डे पण माहीत नाही आमंत्रण देण्याचं काम सध्या अरफान सेट करत आहे तर निमंत्रण सगळ्यांना पोहोचली असेल तर सगळ्यांनी लवकर या असं मी त्यांना सांगायला सांगत आहे तुम्ही पण या सगळ्यांनी पण ऑलरेडी तुम्ही जेव्हा हा ब्लॉग बघितला तोपर्यंत बर्थडे सेलिब्रेट झालेला असणार आहे केक आम्ही संपवला असणार आहे पण बघू काय होतंय पुढे लेट्स गो तर भाऊनो फायनली आता पोहोचलेलो फ्लॅटवर आणि सगळे कार्यकर्ते कामाला लागले सगळं आता की हे जे आहे नाही सगळं सजवायचं आहे तर कामाला लागलेले कार्यकर्ते फुगे भोगवायला लागलेले गोल्डन आणि ब्लॅक कलरचे फुगे नेले तयारी जोरदार चालू आहे भाऊनो आणि राडा होणार आहे तर भाऊनो हे बघू शकता फुगे चितकायचा आता सध्या व्यवस्था चालू आहे तर हा बघू शकता आधी मानू याला गरम होत आहे म्हणून यांनी आता जॅकेट घातले नाही गरम होते म्हणून समजून घ्या म्हणजे यांचं डोकं कुठंपर्यंत चालत नाही फायनली डन फुगा बाहेर आला
तर बाबांनो हा बघू शकता हा फाइनल सेटअप सगळा आपला झालेला आहे आणि ऑल ओव्हर सगळी गँग आलेली आहे हे बघा बच्चे कंपनी वगैरे सगळे आलेले आहेत फुगे घेऊन बसलेले आहेत ते आणि महत्त्वाचं सांगतो तुम्हाला इथली लाईट म्हणजे ही लाईट बंद असणार आहे हा दरवाजा असाच बंद असणार आहे ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस बाहेरच्या पण सगळ्या लाईटी बंद असणार आहेत ज्यावेळेस तो एंट्री करेल आतमध्ये त्यावेळेस एक मेंबर इथं असणार आहे जो लाईट लावेल आणि ए पडचे हरशी एक मेंबर इथं असणार आहे जो हा ब्लास्टर फोडेल कुठे गेला ब्लास्टर आपला एक एक फोडायचा आता आपल्याला हा एक ब्लास्टर इथून फोडणार आहे त्याच्यामुळे त्याची एंट्री झाली की डायरेक्ट लाईट लागणार आहे आणि त्याच्यावर ब्लास्टर फुटणार आहे त्याच्यामुळे सावध राहा रॉक्सी भावा शिवम सॅट फोन हे बघू शकता भाऊन हे हा जो फुगा होता तो खाली होता याचे वर टाकून खेळत होते तिथे वर डायरेक्ट चिटकून बसलाय आणि आता त्याला पाडायचं काम चालू आहे नाही पडत नाही डबरा पाडतील खाली आपण तिसऱ्या मजल्यावर भाऊ डायरेक्ट खाली जाईल पहिल्या मजल्यावर नॉनस्टॉप पुढे जाऊन भितडा वापरशील अरे पुढे जाऊन भितडा वापरशील एक चान्स तुला एक चान्स तुला अशी व्याजर नाही निघाला तर दुसरा चान्स मला शिव्या भितडा पुढे वापरशील हा घ्या भाला आणि त्याने फुगा काढा चला तुमचा जन संपलेला तुमचा जन संपलेला तयारी एकच चान्स आहे एकच एका चान्समध्ये पडणार पडणार नाही काढला सॉरी भावानो कमी उंच असल्याचा परिणाम बघा माझा छोटा भाऊ आहे माझा हा छोटा तर 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 बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा तर भावानू विषय असा आहे की आम्ही दिवसभर त्याला विश वगैरे काही केलं नसल्यामुळं ते तो आमच्या बद्दल लोकांच्या विषयी त्याने दिलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते आता आपण जाणून घेऊया तर विजय सरांविषयी तो काहीतरी बोला होता काय बोला होता तुम्ही सांगा सकाळी मी गेलो असं शुभेच्छा द्या हाय हॅपी बर्थडे म्हणून एवढाच असंच केलं चे ना आणि नंतर मगाशी जॉबवर आल्यानंतर मला म्हणत विजय सर मी पहिली स्टोरी ठेवलेली पांढऱ्या डेस वाली मी कुणी सुद्धा ठेवला नाही आणि अक्षय जवळ म्हणत होता शुभ्या आणि स्वप्नेल मला विश पण केली तो स्टोरी साठी रडतोय त्याला माहित नाही त्याच्यासाठी अख्खा व्लॉग बनतोय सकाळपासून ते पण आणि हे सगळं प्लॅनिंग त्यासाठी चाललंय त्याला माहित नाही तर ज्यावेळेस तू येणार आहे त्यावेळेस तुझी प्रतिक्रिया काय असणार आहे हा एवढा सस्पेन्स डेंजर आहे मला पण कळत आले की नेमकं पुढं काय होणार आहे काय तर लाईक करा भाऊ एवढ्या सगळ्या प्लॅनिंग साठी लाईक नक्की करा सगळ्यांनी तर या ठिकाणी आले आहेत बाळकृष्णा दादा हे आलेले आहेत आमचे संदीप भाऊ हे अरफान अर्थात अरफानच ही हर्षरी निकमम आणि हे दशंकर किरण आहे टाडा आणि हे अक्षय दादा डी जे अक्षय खेडवाला आणि हे आमची पूजा मुख डाळम डाळम डाळ टिंग टिंग हे आमचे स्वतः डी जे सोफी करा फायनली सगळं नियोजन लावलेलं आहे रॉक्सीला बोलवले आलंय तो यायला लागलाय तो आला किती लाईट बंद होणार डायरेक्टर तो आत आला की ब्लास्ट 2 मिनिटं थांबव फक्त सस्पेन्स आत्ता फुटणार आहे खरा आधी अरे बाबा आणि क्यों म्हणत आहे माया तो कुठे ऐकलं
याला म्हणतात पद्धतशीर शुपला सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आपण डीजे रॉक्सीला विचारूया की त्यांना सरप्राईज कसं वाटतं या इकडे. तर आम्ही स्टोरी लावली नव्हती, कोणाकोणाला विचारलं, आम्ही स्टोरी लावली नाही, कोणाकोणाला सांगितलं आपण आम्हाला लय कुठं कुठं सूत्रांचं बरं राहू दे सगळं सरप्राईज कसं वाटलं प्लॅनिंग. ओके ओके भाऊ, तर सरप्राईज सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही इथून बाहेर जाणार आहे सगळे म्हणजे जेवायसाठी. पुढचं प्लॅनिंग काय काय होतं काय काय मला माहित नाही, त्यामुळं आपलं आपण इथेच येईल करूया, भेटूया अशाच एका नवीन धमाकेचा आपलं. तोपर्यंत डू लाईक डू सबस्क्राईब हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स, कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल.